हेलो एवरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर। माय नेम इज एसपी सर। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी सांगितलं होतं की सर एकदा ग्रुपिंग विषय व्हिडिओ बनवा। बरोबर आहे, म्हणजे ग्रुपिंग या ठिकाणी किती मार्काला या ठिकाणी आहे यावर्षी। जे विद्यार्थी MSTCET 2023 देणार आहे त्यांची ग्रुपिंग निघणं खूप गरजेचं आहे। पण या ठिकाणी या वर्षीसाठी एक खुशखबर आहे, ती या ठिकाणी खुशखबर काय असणार आहे, ग्रुपिंग रिलेटेडच खुशखबर असणार आहे। आणि ती खुशखबर PCMवाल्या विद्यार्थ्यासाठी पण आहे आणि PCBवाल्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे। ओके, चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा अगोदर काय होतं। चाहे तुमचा ग्रुप या ठिकाणी बघा PCB असेल किंवा PCM असेल, कोणता भी तुमचा ग्रुप असेल, एक मिनिट जस्ट, हां PCB असेल किंवा PCM असेल, ओके PCM असेल किंवा PCB असेल, अगोदर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 50% क्रायटेरिया होता। किती टक्के होता? 50%। म्हणजे या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ या तिन्ही सब्जेक्टच्या मार्काची बेरीज मिळून या ठिकाणी 150 मार्क आली तरच या ठिकाणी विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळायचं पुढच्या कॉलेजमध्ये। येते लक्षामध्ये? मग ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बघा 147 मार्क आले, 148 मार्क आले किंवा 145 मार्क आले, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन मिळत नव्हतं। मग त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत होतं, कारण की बोर्डमध्ये त्यांचे जो स्कोर आहे तो खूप चांगला यायचा आणि त्याच्यानंतर CET मध्ये एखाद्या वेळेस जर समजा बायलक, एखाद्या वेळेस समजा अनलकीली त्याचा स्कोर जर कमी आला, आजारी असेल किंवा काही झालं असेल वगैरे, येते लक्षामध्ये, तर त्यांना ॲडमिशन मिळत नव्हतं। ओके, मग असं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी मित्रांनो यावर्षी या ठिकाणी खुशखबर आहे। आणि हा ग्रुपिंग क्रायटेरिया तुमचा PCM ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल, तर हा या ठिकाणी आता 45% केलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी। तर आता काही विद्यार्थी म्हणताय की सर आम्हाला 45% समजणार नाही, थोडे या ठिकाणी आणखीन डीपमध्ये सांगा। सांगतो राजांनो यार, तुमच्यासाठी तर या ठिकाणी एसपी सर इथं आहे। बघा इकडं विद्यार्थी मित्रांनो काय गोष्ट आहे, 45% म्हणजे 300 चे 45 जर समजा तुम्ही केले तर या ठिकाणी जवळपास किती मार्क होतात विद्यार्थी मित्रांनो, 135 मार्क होतात। बरोबर आहे, मग तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ या तीन विषयाच्या मार्काची बेरीज। असं नाही की फिजिक्समध्ये तेवढेच पाहिजे, केमिस्ट्रीमध्ये तेवढेच पाहिजे आणि मॅथमध्ये तेवढेच पाहिजेत, नाही। एखाद्या विषयात कमी जास्त होऊ शकतात, पण तिघाची मिळून बेरीज या ठिकाणी 135 आली पाहिजे। मला सांगा फिजिक्सला प्रॅक्टिकलला मार्क किती आहेत? 30 सर। केमिस्ट्रीला 30, मॅथला 20, किती झाले टोटल? 80 मार्क। येते लक्षामध्ये? आणि 135 मार्क तुम्हाला घ्यायचे, 80 मार्क तुम्हाला इथंच पडाले तर बरोबर आहे। 80 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 135 मधून जर समजा विद्यार्थी मित्रांनो 80 गेले तर किती राहतात? दॅट इज द 135 मधून जर समजा 80 गेले तर फक्त या ठिकाणी 35 आणि 20 55 मार्क तुम्हाला थेरीमध्ये घ्यायचे, ते बी तीन विषयांमध्ये। किती सोपी गोष्ट आहे, येते लक्षामध्ये? जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना या ठिकाणी फक्त 135 मार्क घ्यायचे तर। ओके, आता काही विद्यार्थी म्हणतील बघा, आता अगोदर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, 150 मार्काला ग्रुपिंग क्रायटेरिया होता, बट जर समजा 148 मार्क पडले किंवा 149 मार्क पडले तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन घेता येत नव्हतं। पण सरकारने या ठिकाणी हा नियम बदललेला आहे आणि आता या ठिकाणी बघा 135 मार्काचे ग्रुपिंग आहे। पण एखाद्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एखाद्या वेळेस जर समजा यस तुम्हाला 134 मार्क पडले तरी पण या ठिकाणी एक मार्काचा तुम्हाला ग्रेस दिला जातो आणि तुमचा जो या ठिकाणी ग्रुपिंग आहे 135 मार्कावर या ठिकाणी केली जाते। किंवा 134 जरी समजा तुम्हाला मार्क असतील तरी पण तुम्हाला यस इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल त्यांच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल, तुम्ही अजिबात चिंता करू नका। 1-2 मार्काचा प्रश्न असेल तर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन भेटून जाईल। ओके, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका। तर हा रूल विद्यार्थी मित्रांनो PCMसाठी सेम आहे आणि त्याच्यानंतर PCBसाठी सेम आहे। आता काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी बघा यस, काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी बायोला ऑर मध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा कम्प्युटर सायन्स आहे तर किंवा या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी यस बायोच्या ऐवजी जे कम्प्युटर सायन्स आहे बरोबर आहे, किंवा इथं बघा बायोच्या ऐवजी कोणता आहे त्यांना या ठिकाणी कम्प्युटर सायन्स वगैरे आहे PCMवाले विद्यार्थी, तर त्यांना केमिस्ट्रीच्या ठिकाणी या ठिकाणी एखाद्या वेळेस केमिस्ट्रीमध्ये कमी जरी मार्क असतील, हां केमिस्ट्रीमध्ये मार्क पडत असतील तर 135 इथंच होत असतील तर काही अडचण नाही। पण एखाद्या वेळेस असं वाले की केमिस्ट्रीमध्ये मार्क कमी आहे पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कम्प्युटर सायन्समध्ये जास्त मार्क आहेत, बायफोकल सब्जेक्टमध्ये जास्त मार्क आहेत, तर त्याचे मार्क इथं कन्सिडर केले जातात आणि तुमच्या या ठिकाणी केमिस्ट्रीच्या विषयाच्या जागी तिथं या ठिकाणी मार्क बसवल्या जातात। पण फिजिक्स नाही, हा
केमिस्ट्रीचा इथे लक्षामध्ये ओके म्हणजे केमिस्ट्रीला और या ठिकाणी बघा कंप्यूटर सायन्स ओके इलेक्ट्रॉनिक्स याचे मार्क या ठिकाणी धरू शकतात आणि धरले जातात. इथे लक्षामध्ये पीसीएम वाल्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे या ठिकाणी मार्क, पण एखाद्या वेळेला ज्यांचा जर समजा बायफोकल सब्जेक्ट असेल बायोला और एखादा सब्जेक्ट असेल कंप्यूटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर त्यांचे मार्क केमिस्ट्रीच्या ठिकाणी धरले जातात. इन केस केमिस्ट्रीमध्ये त्यांना कमी मार्क पडत असतील आणि ग्रुपिंग जात असेल तेव्हा मग अशी ग्रुपिंग येत असेल तर काही अडचण नाही. आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोवाल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी या तिन्ही विषयामध्ये तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 135 मार्क असणं गरजेचं आहे. इथे लक्षामध्ये उदाहरणार्थ तुम्ही म्हणता की सर आम्ही आमचं इथं मॅथ नाही मग आमचे या ठिकाणी जॉग्रफीचे मार्क धरा असं धरलं जात नाही, तर तुम्हाला इथं फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो तिघाचे पण या ठिकाणी म्हणून 135 मार्क पाहिजेत. त्याच्यानंतर बघा जे विद्यार्थी या ठिकाणी कॅटेगरीमध्ये आहेत इथे लक्षामध्ये ओके कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो एस सी असेल किंवा एस टी असेल किंवा ओ बी सी असेल किंवा या ठिकाणी एन टी असेल विज एन टी असेल बरोबर आहे किंवा एस बी सी कोणती भी तुमची कास्ट असेल तर त्यासाठी बघा पी सी बी आणि पी सी एम असेल आणि पी सी बीसाठी या ठिकाणी जो ग्रुपिंग क्रायटेरिया आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 40% आहे. यस 300 मार्काचे जर समजा आपण 40% केले तर फक्त 120 तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत पी सी एमसाठी आणि पी सी बीसाठी पण 120 मार्क. इथं तुमचे प्रॅक्टिकलमध्येच किती होत आहे बघा फिजिक्सचे किती 30 केमिस्ट्री 30 आणि बायोलॉजी 30 90 मार्क इथंच होत आहे. फक्त तुम्हाला किती मार्क घ्यायचे तर फक्त 30 मार्क घ्यायचे 10 मार्क तुम्हाला इथे घ्यायचे तर इथे लक्षामध्ये आणि 10 मार्क पडत नाही का एम सी क्यूमध्ये असे मार्क पडतात इथे लक्षामध्ये ओके. तर मग अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा ग्रुपिंग क्रायटेरिया आहे. एखाद्या वेळेस इथे 119 मार्क जरी असेल तरी पण तुम्हाला एक मार्काचा ग्रेस दिला जातो किंवा या ठिकाणी तुमचं ॲडमिशन रद्द केलं जाणार नाही. तुम्हाला ॲडमिशन घेता येईल तुम्हाला एम एस टी सी ई टी देता येईल तुम्हाला ॲडमिशन घेता येईल पुढच्या या ठिकाणी कॉलेजमध्ये. इथे लक्षामध्ये पण तरी देखील मी खूप छान पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे पण तरी देखील विद्यार्थी मित्रांनो काही डाऊट असेल ग्रुपिंग क्रायटेरियाविषयी तर या ठिकाणी नक्की कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी मला कळवा. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एम एस टी सी ई टी साठी आपण स्पेशल एक कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेला आहे आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या ॲपवर. इथे लक्षामध्ये यस पूर्णपणे सगळ्याच्या सगळे या ठिकाणी विषय आहेत सगळेच्या सगळे विषय एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी. महाराष्ट्रातले सगळ्यात बेस्ट टीचर या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी तुम्हाला शिकवणार आहोत ओके. ज्यांना ऑलरेडी खूप वर्षाचा अनुभव आहे एम एस टी सी ई टीचा ओके, तर या ठिकाणी तुम्ही या कोर्सला आपल्या नक्कीच जॉईन करा कारण की तुमचा खूप फायदा होणार आहे आणि एम एस टी सी ई टी एक्झाम तुम्हाला या ठिकाणी क्रॅक करायची आहे आणि 100% या ठिकाणी तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी दिवस रात्र मेहनत घेण्यासाठी ओके या ठिकाणी आम्ही तयार आहोत आणि तुम्ही पण तयार राहा आणि जरूर या ठिकाणी आपली बॅच एम एस टी सी ई टीची जो या ठिकाणी क्रॅश कोर्स आहे एम एस टी सी ई टीची बॅच म्हणा किंवा एम एस टी सी ई टीचा जो या ठिकाणी 60 दिवसाचा क्रॅश कोर्स आहे हा क्रॅश कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा बरोबर आहे ओके. आपल्या ॲपची लिंक या ठिकाणी फर्स्ट कमेंटमध्ये देत आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही चेक करू शकता ओके. चला ठीक आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा ओके. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.